पुण्यामध्ये राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे, 6000 झाडांची कत्तल केली जाणार आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। वृक्षतोडी विरोधात झाडावर चढून आंदोलन केलं जात आहे। नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिका प्रशासन 6000 झाडांची कत्तल करणार आहे, त्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन सुरू केलं आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय, पुण्यातली ही दृश्य आहे। त्या ठिकाणी झाडावर चढून आंदोलन केलं जात आहे, पुण्यामध्ये झाडांची कत्तल केली जाणार आहे, बरीचशी 6000 झाड तोडली जाणार आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, त्याचीच ही दृश्य आपण बघू शकताय। तर याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांनी। नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुण्यात 6000 झाडांची कत्तल होणार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे आणि त्यासाठीच हे पुण्यात जेएम रोडवर आंदोलन सुरू आहे। आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या झाडांची कत्तल होऊ नये यासाठी झाडांवर चढत निषेध नोंदवलेला आहे। या सगळ्या आयुक्तांसमोर असलेल्या प्रस्तावाच्या विरोधात या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेली आहे। जरी पालिका दुसरीकडे मोठ्या संख्येनं झाडे लावू अशा पद्धतीचं आश्वासन देत असली तरी जी मूळ नैसर्गिक झाडं आहेत, जी दुर्मिळ आहेत, त्या झाडांची कत्तल नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून होईल आणि ती होऊ नये असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। अर्थात या सगळ्या दृष्टिकोनातून न्यायालयात जाण्याची देखील तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्तवलेली आहे। अर्थात या सगळ्या संदर्भात पुढे काय घडत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन किरण काजळेसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।